निसर्ग अंगणापासून डोंगरापर्यंत या मालिकेत तुमचं स्वागत। प्राचीन काळापासून निसर्गात घडणाऱ्या घटनांची बारकाईने निरीक्षण करून हवामानाचे अंदाज व्यक्त करण्यासाठी अनेक ठोकताळे माणसाने वापरले आहेत। अगदी 6व्या शतकामध्ये बृहत्संहिता या ग्रंथात पिकांची पेरणी, लावणी आणि यावर होणारा हवामानाचा परिणाम यांचं वर्णन केलं आहे। पण अर्थातच विज्ञानाने घेतलेली झेप जास्त महत्त्वाची आहे। पावसाच्या आगमनाचे ठोकताळे हवामानशास्त्रज्ञ आपल्याला देतच असतात। जसे वैज्ञानिक निकष असतात, तसेच काही नैसर्गिक आणि पारंपरिक निकष वेगवेगळ्या प्रदेशात वेगवेगळ्या संस्कृतीत असतात। पूर्वीच्या माणसांचं निसर्गाशी घट्ट नातं होतं, त्यामुळे निसर्गातील बदलांबाबत माणसं जास्त संवेदनशील होती आणि त्याप्रमाणे ती व्यक्तही होत होती। यंदा पाऊस वेळेवर येणार की कमी अधिक होणार असे अंदाज निसर्गातल्या निरीक्षणावरून ते करत होते। भाव्याचं झाड पिवळ्याधमक फुलांनी बहरलं तर पाऊस चांगला पडणार। कावळा, टिटवी, मोर, पाणकोंबडी, तितर, नवरंग अशा पक्ष्यांचं ओरडणं आणि त्यांची लगबग यावरून निसर्ग बदलाचे अनेक अंदाज अजूनही खेडोपाडी बांधले जातात। पावसाळ्यापूर्वी कावळे घरटी बांधायला सुरुवात करतात। कोकणात तिबेटी खंड्या, निळ्या कानाचा खंड्या, छोटा खंड्या अशा प्रकारच्या पक्ष्यांचं मे महिन्यात होणारं दर्शन पावसाच्या आगमनाचं संकेत देणारं असतं। कोकणात नवरंग पक्षी एप्रिल महिन्याच्या अखेरीला दिसायला लागतो। ग्रेट पाईड हॉर्नबिल, ड्रँगो कक्कू, मोठ्या संख्येने तारेवर बसणाऱ्या पाकोळ्या, समुद्र पक्षी, खेकडे, मासे यांचं किनाऱ्यावरती येणं, मुंग्यांचं समूहाने तोंडात अंडी घेऊन स्थलांतर करणं, वाळवीला पंख फुटून ती हवेत उडू लागणं, चिमण्यांचं धुळीत अंग घुसळणं असे पावसाच्या आगमनाचे अनेक निकष अजूनही गावगाड्यात दिसून येतात। पावशा पक्ष्याचं ओरडणं तर मोठं गमतीदार, त्याच्या ओरडण्यानं लेखक आणि कवी मनाला कायम भुरळ घातली आहे। बहिणाबाई चौधरी आपल्या कवितेत सांगतात, आले पावसाचे वारे बोलला पोपया, पेरते वारे पेरते वारे, पेरनी पेरनी आता मिरुग बी सरे, बोले ना पोपया पेरते वारे पेरते वारे। अशी साध घालणारा हा पावसा शेतकऱ्यांना पेरणी करायला सांगत असतो। कोकिळेच्या जातकुळीतील हा पावसा पक्षी हा पावसाळ्यात स्थलांतर करून आपल्या भागात येतो। त्याच्या या गाण्याला जगभरातील भाषांमध्ये निरनिराळे अर्थ लावले गेलेत। काही जणांना त्याच्या शिळेतून पेरते व्हा असं ऐकू येतं। इंग्रजाने याला ब्रेन फीवर म्हटलंय, हिंदीत पिया कहा असं म्हटलंय। असा हा पावसा पक्षी जंगलात भटकंती करताना आपल्या सोबत कायम असतो। पावसाळा संपताना सुद्धा काही पक्षी असे संकेत देत असतात। त्यातला खाटीक पक्षी, इंडियन रोलर नावाचा निळा पक्षी माळरानावर दिसायला लागतो।
असं अजून बरंच काही निसर्गातील बदलांचं नातं झाडं पशुपक्षी यांनी घट्ट जपलेलं आहे. आज मानवाने विज्ञानाच्या मदतीने हवामानाच्या अंदाजासाठी उपग्रहांची निर्मिती केली आहे. त्याच्याकडून मिळणाऱ्या छायाचित्रांवरून पूर्वसूचना मिळवून माणसाने आपलं दैनंदिन जीवन सोपं केलं आहे. पण याचबरोबरीने आपण निसर्गातल्या या छोट्या छोट्या बदलांकडे कुतूहलाने किंवा मनोरंजक दृष्टीने पाहत राहिलो तरी आपले निसर्गाशी असलेलं नातं अजून घट्ट होईल. हा समतोल राखण्यासाठी अंगणापासून डोंगरापर्यंतचा निसर्ग आपण जाणून घेतला तरच निसर्गाने दिलेले असे संकेत आपल्यालाही समजू लागतील. असे व्हिडिओ शहरातील प्रेक्षकांप्रमाणे ग्रामीण भागातील मुलांपर्यंत पोहोचवण्यासाठी व्हिडिओ अवश्य शेअर करा, लाईक करा आणि माझ्या या चॅनेलला सबस्क्राइब करा.